वेल्हे येथील कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवरती, परिसरात पसरली दुर्गंधी. वेल्हे येथील चर्मकार वस्ती, मतंग वस्ती, कुंभारवाडा येथील नागरिक आक्रमक होत कचरा डेपोला लावला टाळा. दुर्गंधी बंद करा, अन्यथा कचरा गाडीला कचरा डेपोमध्ये येऊ देणार नाही, अशी ग्रामस्थांनी घेतली भूमिका. ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, वेल्हा. चावी माझ्याकडे द्या, मी गाडी लाव ना. मग कशी गाडी येते बघतच मी आता. आम्हाला इथं वास येऊन येऊन मारायची बारी. आम्ही राहतो इथं, घराजवळ पाहिजेच नाही ते जवळ एवढ्या आसपास. कुलूप लावायचं, कुलूप लावायचं डायरेक्ट. घरी गेलो होतो बँकेत, कचरा कुंडीतून अख्खा कुणी जीसीपी लावून उकरलं, खाली मिथेन तयार होतो. वल्ला कचरा, सुका कचरा एकत्र टाकला जातो. इथं आम्ही वल्ला कचरा, सुका कचरा घ्यायचा, वेगवेगळा टाकायचा, आणि तिथे जाऊन काय केला जातो ते पहिलं पाहा ना तुम्ही. आणि ते केल्यानंतर तिथून तो गॅस तयार होतो, सगळा आम्हाला वास सुटतो. इथं आम्हाला पाणी नाही, काय नाही, म्हणजे नाही का इथं पाणी तर नाहीच नाही, हा वास बी आहे. हे बाकीचं सांगतील, हे गेले होते ग्रामपंचायत मध्ये सांगायला. आता आजारी पडल्यात मरणाची कवर दवाखान्याच्या भरत्या करायच्या आम्ही एवढ्यांनी. बंद करायची कचर एवढ्या बाळा असणार आहेत लेकरा बाळाशी फार आम्ही सोडणार नाही. फार एवढ्या आम्हाला पाण्याची पण सोय झाली पाहिजे, फिल्टरची बी. पाणी आहे नाही तुम्हाला पाणी? आम्हाला लोक आम्हाला पाणी भरून देते नाही. आम्हालाच पाहिजे, आमचं झालं. मग कनेक्शन दिलं, याला थेंब पाणी येतो. कनेक्शन दिल्यात वरवर काढले, त्याला आम्हाला थेंब पाहिजे नाही. पाणी नाही पाहत, महिना झाला आम्हाला पाणी नाही. रस्त्याचं दीड महिना झालं काम चाललंय. आपलं मरण झालं, त्याला काय झालं? आपण पडत पहिली मुळात ते कचरा कुंडीचा विषय सांगा तुम्ही. पहिलं ते तुम्हाला वास गेला तर पाणी पेट येईल ना. आमचा कारखाना बंद केला, ती कणा तोडली त्यांनी, ती खोली कणा तोडली. आमचा कारखाना तोडल्या थोडा पाय होती ना मग त्यांनी. आमचंच का तोडलं त्यांनी तो कारखाना? कत्तलखाना का ठेवला? आमचं का तोडलं ते? मी काय म्हणतो, पूर्ण सगळं आजारी होते, अख्खं घर आजारी होत. दलितांवर अन्यायच करणार का तुम्ही आयुष्य? करायचं मग हे विचारा ना तुम्ही प्रशासनाला. कचरा कुंडी तिथून बंद झाली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. आम्हाला तिथं कचरा पाहिजे नाही, आमचं दुसरं काही म्हणणं नाही. करतानी नाही, करतानी पहिलं करतानी काय म्हणले होते, 8-8, 9-9 फूट भितडी घालणार आहे तवा. आता त्यांनी फक्त जाळी लावलेली आहे, त्याच्यामुळे वास पसरतोय. आपल्याला भितडी नको, काय नको, आपल्याला बंद करायचं. आता बंद करून टाका तिथं, कचरा बंद करून टाका. घरात दूर दिसत त्याच्यात मिरच्या टाकतात, त्या मिरच्याचा झासका वेगळा. फटाके टाकले तर फटाके बी कचरा कुंडीत फुटतात. त्याच्यामध्ये 4-5 अर्ज, पण एकही अर्जाचं उत्तरच नाही, आणि पोच पावती नाही, त्यांनी काही केलं पण नाही.
अर्ज काल परवा अर्ज दिलाय परत सगळ्यांच्या सह्या घेतल्या सगळ्यांच्या बाकी नाही पाहिजे फक्त कचरकुंडी बंद करा बाकी काय म्हणणं नाही हे पाणी वाहू पण ती कचरकुंडी बंद झाली पाहिजे जशी हवा फिरती तसा वाद चालू होतो माणसाला एक वेळेस पाणी नसलं चालन पण श्वास चांगला आला पाहिजे पाणी नसलं तरी चालन पण चांगलं आलं तर पाणी जाईल ना चांगलं प्यायला.